भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील नगर पंचायत उपाध्यक्ष शैलेश गबने यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलेल्या तलवारीसह चार प्रकारचे हत्यारे मोहाडी पोलिसांनी जप्त करून आरोपीला अटक केली. मात्र आरोपीला जामीन मिळाल्याने पुन्हा माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप पत्र परिषदेत नगर पंचायत उपाध्यक्ष शैलेश गबने व त्यांच्या पत्नीने केला आहे. या इंदिरा वार्डामध्ये दारूचा धंदा चालू होता आणि त्या दारूच्या धंद्यामुळं या माझ्या वार्डात आया बायाला ज्या येण्यासाठी त्रास होता, मारापिट्या होत होत्या, शिवागाडी होत होत्या, उभ्या रोडावर शिवा देऊन तलवारी कोणते शस्त्र घेऊन हे उभ्यानं फिरत होते, त्याच्यामुळे या दारुड्याच्या मी नेहमी तक्रार करीत होतो पोलीस स्टेशनला आणि या पोलीस स्टेशनला तक्रार करून त्याची दारू पकडण्यात आली. त्या दारू पकडण्यावरून त्याने असं वाटलं का शैलेश गबने तूनच माझ्या दारू पकडलास, आता तुझ्या मी मर्डर करणार, ह्या हेतूने तो तलवार आणि तीन शस्त्र असे घेऊन तो माझ्या नावाने शिवा करत होतो, शिवागाडी करत होता. मी नगर पंचायतमध्ये असताना माझ्या मिसेसनं मला कॉल केले की तुमचा मर्डर होणार आहे, त्या कारणाने मी पोलीस स्टेशन देशपांडे साहेबांना फोन केला, त्यांनी गाड्या पाठवला आणि त्या गाड्या पाठवल्या मी नगर पंचायतमधून आलो आणि तो जो आहे आरोपी हा पडून गेला आशिष रूपचंद चकोले. पण हा आशिष रूपचंद चकोले मेन आरोपी नसून त्याच्या मागं एक कोणता तरी आपला मेन मुख्य सूत्रधार आहे याची मी जाणीव, याची आपण म्हणजे तक्रार देणार. परिवाराला संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आशिष चकोले हा इंदिरा वार्डात वडिलांसोबत मोहफुलांची अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्या घरासमोरून जाणे येण्याचा मार्ग अरुंद असल्याने व नेहमी दारुड्यांची गर्दी राहत असल्याने महिलांना तिथून जाणे येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. जवळपास 40 ते 50 महिला पुरुषांनी लेखी निवेदन देऊन दारू व्यवसाय बंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे शैलेश गबने यांनी मोहाडी पोलिसांना सूचना देऊन त्यांचा व्यापार बंद पाडला होता. याचा राग मनात धरून आरोपी आशिष चकोले हे उपाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला करण्याची तयारी करत होता. मात्र हत्यारे घरासमोरील गिट्टीच्या ढिगाऱ्यात लपविताना उपाध्यक्षांच्या पत्नीला दिसल्याने त्याने लपवून ठेवलेले हत्यारे पोलिसांनी जप्त केले. जर तो लपवत असलेले हत्यारे लक्षात आले नसते तर रात्रीला मारण्याची शक्यता होती अशी भीती ही गबने यांनी बोलून दाखविली आहे. परंतु आशिष याला मोहरा बनविण्यात आला असून त्याच्या पाठीमागे करता दुसराच व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या विरोधात न्यायालयात साक्ष दिली होती असेही गबने यांनी सांगितले आहे. रूपचंद चकोले याचे वडील रूपचंद चकोले हे दारू व्यवसाय करतात म्हणून पोलीस स्टेशनला तक्रारी होते आणि आपल्या बिटा मंदारानं माहिती काढलेली आणि त्याच्यावरती वेळोवेळी कारवाई झालेली आहे. दारूचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहे आणि प्रतिबंधक कारवाई पण त्याच्यावरती करण्यात आलेली आहे. आता ती माहिती नगर पंचायतचे उपाध्यक्ष आहेत शैलेश गबने यांनी दिली असावी म्हणून असा संशय आल्यानं रूपचंद चकोलेच्या मुलाचे आशिष चकोलेचे आणि दोघांचे वाद सुरू होते. त्याच्यामध्ये शैलेश गबने यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला आशिष चकोले याच्याविरोधात आर मॅट प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये आरोपीची रिकव्हरी करण्यात आलेली आहे, आरोपीला अटक केलेला आहे, माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये माननीय न्यायालयाने त्याच्यावरती अटी शर्तींवरती जामीन दिलेला आहे. त्या प्रकरणी या गणपती उत्सवाच्या दरम्यान या आशिष चकोले याच्यावरती जो पुरोहितास आहे त्याच्यावरती जे दाखल गुन्हे आहे त्याच्या अनुषंगानं त्याला मोहाडी शहरामध्ये येण्यास प्रतिबंध करावं म्हणून CRPC कलम 144 प्रमाणे आपल्याकडून ऑलरेडी प्रस्ताव दाखल आहे. त्याच्यावरती जी प्रतिबंधात्मक कारवाई करणं पोलीस स्टेशनकडनं अपेक्षित आहे किंवा जी करता येईल ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या अनुषंगानं आणखी त्याच्यावरती जी कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई पोलीस स्टेशनकडनं करणं चालू आहे. हां, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि गेलेले नाही. जर कोणाकडे काय त्याच्याविषयी अधिकचे पुरावे असतील तर त्यांनी प्रसारमाध्यमांकडे न देता प्रशासनाकडे येऊन दिले तर अधिक बरं.